मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या एक अफवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरत आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून बंद करण्यात आली आहे या योजनेचे आता लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत म्हणजेच हप्ते मिळणार नाहीत परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून या योजनेसंदर्भात स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे खरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यात आली आहे का या योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे सविस्तर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ही जी माहिती आहे राजकारणासाठी घेण्यात आली नाही तुम्हाला ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना तुम्ही मतदान करू शकता फक्त ही माहिती जी अफवा आहे त्या अपवा संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतलेली आहे व्यवस्थित समजून घ्या या ठिकाणी जो अपडेट देण्यात आलेला आहे तो अपडेट आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आचारसंहिताचा अडसर येणार याची पूर्व कल्पना असल्याने आम्ही ऑक्टोबर महिन्याचा व नोव्हेंबर महिन्याचे पैसे देऊन टाकले आहे या ठिकाणी समजून घ्या आचारसंहिताच्या पूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आम्ही तीन हजार रुपये पहिलेच देऊन टाकले आहे म्हणजे आचारसंहितेचा काही घेणं देणं नाही जरी आचारसंहिता लागू असली परंतु याच्यापूर्वीच आम्ही रक्कम देऊन टाकलेली आहे असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर ही योजना बंद करण्यासाठी काही जण पहिले मुंबई आणि नंतर नागपूर कोर्टात गेले आहेत आता या ठिकाणी कोण गेला आहे याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही परंतु मुंबई आणि नागपूर कोर्टामध्ये योजना बंद करण्यासंदर्भात या ठिकाणी जण गेले होते म्हणजे लोक गेले होते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे परंतु बघा माझ्या लाडकी बहिणींच्या बाजूने कोर्ट निकाल देईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे काही जणांनी निवडणूक आयोगाने ही योजना बंद करायला सांगितल्याची अफवा पसरण्याचा प्रयत्न देखील केला आहे या ठिकाणी समजून घ्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे की सध्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हप्ता वितरित करू शकणार नाही परंतु हे जे पैसे आहेत आचारसंहिताच्या पूर्वीच वाटप करून टाकण्यात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही सांगण्यात आलेलं नाही मित्रांनो नोव्हेंबरचा जो हप्ता आहे अगोदरच दिला असून आता बघा नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा त्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती ऑलरेडी आलेला आहे म्हणजे या ठिकाणी काही घेणे देणं नाही म्हणजे या ठिकाणी समजून घ्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आलेले आहेत आता पुढील जो हप्ता आहे तो कधी येणार आहे हे समजून घ्या वीस तारखेनंतर आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचा हप्ता देखील देण्यात येईल असा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे जो पुढील सहावा हप्ता आहे डिशेंबरच्या वीस तारखेनंतर लाभार्थीच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो परंतु या ठिकाणी एक ध्यानात ठेवा जेव्हा हा सरकार जो येणारा सरकार आहे जेव्हा स्थापन होईल कोणताही सरकार ये स्थापन झाल्याच्या नंतर जर हाच सरकार जर पुढे आला तर ही योजना कंटिन्यू चालू शकते परंतु जेव्हा नवीन सरकार येईल तेव्हा ही योजना चालू राहील की न राहील हे सांगता येत नाही परंतु या सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे जर आमचं सरकार पुन्हा जर स्थापन झाला तर आम्ही योजना पुन्हा या ठिकाणी चालू शकता आणि या योजनेचे जे पैसे आहेत आम्ही वीस तारखेनंतर देऊ शकणार आहेत असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढे एक अपडेट महत्वपूर्ण देण्यात आलेला आहे तो म्हणजे कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ही योजना बंद होणार नाही असे यावेळी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे कारण सध्या जी अफवा पसरत होती या अफवा संदर्भात जो काही अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील देण्यात आलेला अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेला आहे अशाच पद्धतींचे अचूक अपडेट प्रत्येक योजनेसंदर्भात जर आपल्या चॅनलवरती तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत जातील धन्यवाद